नमस्कार मित्रांनो, एजू टिप्स मुकुंद पवार चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेबद्दल सविस्तर माहिती घेत आहोत आणि यामध्ये आतापर्यंत आपण मराठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेचे व्हिडिओ पाहिलेले आहेत। पेपर दुसऱ्यामधल्या बुद्धिमत्ता चाचणीमधला वर्गीकरण या घटकाबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। वर्गीकरण या घटकामधील उदाहरणे कशा प्रकारची येतात, यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात, उत्तरे कशी लिहायची असतात, कोणती ट्रिक वापरायची, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम पाहूया वर्गीकरण या घटकामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात। या घटकातील प्रश्नात चार शब्द, चार संख्या, चार आकृत्या किंवा चार इंग्रजी अक्षरे दिलेली असतात। त्यापैकी तीन बाबीमधील साम्य ओळखून चौथी बाब वेगळी करणे अपेक्षित असते। चार पर्याय दिलेले असतात आणि त्यातील वेगळा पर्याय कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं असतं। तर वर्गीकरण या घटकातील प्रश्नात समान गुणधर्म असणाऱ्या बाबींचा एक गट असतो, म्हणजे तीन पर्याय जे असतात ते समान गुणधर्म असलेले असतात आणि एक बाब ही इतर बाबीपेक्षा वेगळी असते व ती आपल्याला शोधायची असते। पुढे आपण पाहणार आहोत त्याचे प्रश्न कसे सोडवायचे। तर वर्गीकरण या घटकात अंदाजे एकूण चार प्रकारचे प्रश्न विचारले जातात। चार प्रश्न येऊ शकतात, कमी जास्तही येऊ शकतात, चार म्हणजे चारच येतील असे नाही, परंतु सरासरी चार प्रश्न येतात। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न शब्द, म्हणजे चार शब्द दिलेले असतात त्यातील एक शब्द वेगळा कोणता आहे ओळखायचा असतो। नंतर आकृत्या, चार आकृत्या दिलेल्या असतात, तीन आकृत्या कोणत्या तरी नियमानं समान असतात, कोणत्या तरी संगतीनुसार समान असतात, त्यात आणि एक आकृती वेगळी असते ती आपल्याला ओळखायची असते। त्यानंतर संख्या, तीन संख्या समान गुणधर्म असणाऱ्या असतात आणि एक संख्या वेगळी असते, ती वेगळी संख्या आपल्याला ओळखायची असते। आणि इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला या प्रकारचा एक प्रश्न असतो। तीन अक्षरे कोणत्या तरी नियमाने समान असतात आणि एक वेगळं अक्षर आपल्याला ओळखायचं असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गीकरण यातील शब्द या घटकावरचे प्रश्न कसे सोडवायचे हे पाहणार आहोत। तर वर्गीकरण शब्द या उपघटकातील प्रश्नात समान गुणधर्म अथवा संगती असणाऱ्या तीन शब्दांचा एक गट असतो आणि चौथा शब्द मात्र तो गुणधर्म दाखवत नाही। समान गुणधर्माच्या आधारे हा वेगळा शब्द आपल्याला शोधायचा असतो। तर याची ट्रिक काय आहे? जर आपणास या प्रश्नामध्ये 100% यश मिळवायचे असेल तर आपण म्हणजे मुलींनी अवांतर वाचन करावे लागते। अवांतर वाचन म्हणजे काय? तर आपल्या आवडीचे पुस्तकं, वर्तमानपत्र किंवा जे काही आपल्याला वाचायला मिळेल ते आपण वाचन करायचं, समजून घेऊन वाचायचे। त्यामुळे काय होतं, आपली शब्दसंपत्ती व सामान्य ज्ञान वाढते आणि हे वाढलं तरच आपल्याला यश मिळेल। तर आता पाहूया आपण काही प्रश्न परीक्षेला आलेले। सर्वप्रथम आपण पाहूया, ही पहा आपणा स्क्रीनवर दिसत आहे 2017 ए सेटची परीक्षा आहे आणि त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे आपण पाहूया। तर आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे बुद्धिमत्ता चाचणीचा पेपरमधला हा प्रश्न क्रमांक 31। पहा सूचना दिलेली असते, प्रश्न 31 ते 34 सूचना, गटात न बसणारे पद ओळखा। अथवा या 31वा प्रश्न जो आहे याच्यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत, दिन, वासर, दिवस आणि वसन, यातील वेगळा शब्द कोणता? तर आपणा सर्वांना लक्षात आलंच असेल की वसन हा शब्द वेगळा आहे। का वेगळा आहे? तर दिन म्हणजे दिवस, वासर म्हणजे दिवस, दिवस म्हणजे दिवस, पण वसन या शब्दाचा अर्थ दिवस होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे। याचप्रमाणे आणखी एक परीक्षेचा पाहू आपण, 2018 आलेलं आहे बहुतेक, फेब्रुवारी 2018 परीक्षा दिसते आपल्याला, सेट क्रमांक 1 आपण हा प्रश्न पाहणार आहोत। याच्यावर आलेला स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे, हे पहा
प्रश्न क्रमांक 31 ते 35 साठी सूचना गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा. आता हे पहा, प्रश्न क्रमांक 31 मध्ये 4 दिलेले आहेत पर्याय. चैत्र गुढीपाडवा, आश्विन दसरा, भाद्रपद नागपंचमी आणि फाल्गुन होळी पौर्णिमा. आता मराठी महिने आणि त्यातील सण अशी ही रचना आहे. तर चैत्र महिन्यात गुढीपाडवा असतो, आश्विन महिन्यात दसरा असतो, परंतु भाद्रपद महिन्यात नागपंचमी नसते, तर ती श्रावण महिन्यात असते आणि फाल्गुन महिन्यात होळी पौर्णिमा असते. तर यातील पर्याय क्रमांक 3 जो आहे, भाद्रपद नागपंचमी, हा वेगळा आहे, म्हणून हा हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शेअर करा. धन्यवाद.